कोल्हापूरमध्ये एक दिलासादायक निर्णय झालाय. शेतकऱ्यांना 5 लाख रुपयांपर्यंतचं बिनव्याजी पीक कर्ज देण्याचा महत्वपूर्ण निर्णय कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेनं घेतलाय. महत्वाची बातमी ही कोल्हापूरमधून. बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी बँकेच्या 83व्या वार्षिक सभेमध्ये ही दिलासादायक घोषणा केली आहे. शेतकरी सभासदांना 0% दरानं कर्ज पुरवठा करणारी KDCC ही पहिली बँक असल्याचा दावा देखील मुश्रीफ यांनी केलाय. शेतकऱ्यांना 5 लाख रुपयांपर्यंतचं बिनव्याजी पीक कर्ज देण्याचा हा महत्वपूर्ण निर्णय कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेनं घेतलाय. संस्थेमध्ये काय काम आम्ही केलेलं आहे, आता जिल्हा मध्यवर्ती बँकेची आजची वार्षिक साधारण सभा ते वाचतीलच. 5 लाखपर्यंत 0% व्याज देणारी ही पहिली देशातील आपली बँक आहे. 150 कोटीचा नफा, सर्वात जास्त इन्कम टॅक्स भरणारी बँक, हा सुद्धा नवलौकिक त्यांनी बघावा. राज्याच्या अनेक भागामध्ये अतिवृष्टीमुळे खरीप पिकाचं प्रचंड नुकसान झालंय. परभणी आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये 4 दिवसांपासून पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे नदी नाले ओढे तुडुंब भरून वाहू लागलेत. धरणं आणि प्रकल्पांमधून गोदावरी, दुधना, पैनगंगा, पूर्णा नद्यांमध्ये विसर्ग सुरू आहे. तर दुष्काळी जिल्हा अशी ओळख असलेल्या लातूरमध्ये यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस झालाय. जिल्ह्यामध्ये पूरस्थिती आहे. शेकडो हेक्टर्सवरच्या पिकांचं त्यामुळे मोठं नुकसान आहे. विम्यासाठी 72 तासांमध्ये माहिती देणं हे जिकिरीचं होतंय. तर भंडारा जिल्ह्यामध्ये धानाला मावा, तुडतुड्या अशा रोगांचा प्रादुर्भाव झालाय आणि त्यामुळे 50% पिकंही नष्ट झालीत. दरम्यान SDRFच्या निकषांनुसार 2 हेक्टरसाठी 13,000 रुपये मदत राज्य सरकार देईल असं मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं. आम्ही SDRFच्या निकषाप्रमाणे 2 हेक्टरपर्यंत 13,600 रुपये ही मदत आम्ही देणारच आहोत. राज्य सरकारबरोबर आपणही हा मदतीचा थोडासा भार उचलावा आणि दोघांनी मिळून, केंद्र आणि राज्यांनी मिळून, या संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला मदत करावी, दिलासा द्यावा. आणि पावसाचा इशारा आता पुढच्या 24 तासाचा. राज्याच्या विविध भागामध्ये अतिवृष्टीचा इशारा कायम आहे. गुलाब चक्रीवादळामुळे कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आणि त्याचा परिणाम आता महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांमध्ये दिसतोय. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये विशेषतः अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे आज आणि उद्या पावसाचा जोर हा कायम असणार आहे आणि नंतर मात्र निवळेल. राज्याच्या विविध भागात हा अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं गुलाब चक्रीवादळ आता निवळलंय, मात्र त्याचं रूपांतर हे कमी दाबाच्या क्षेत्रात झालंय आणि त्यामुळे राज्यात विविध भागामध्ये अतिमुसळधार पावसाचा हा इशारा आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढचे 2 दिवस हे पावसाचेच असणार आहेत. पावसाचा जोर कायम असेल. तर राज्यामध्ये कुठे रेड अलर्ट आहे, कुठे ऑरेंज अलर्ट आहे पाहूया एकदा ग्राफिक्सच्या माध्यमातून. रायगड, ठाणे, पालघर, धुळे, जळगाव, चंद्रपूर या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आलाय. तर ऑरेंज अलर्ट पाहूया रत्नागिरी, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नगर आणि नंदुरबार या जिल्ह्यांसाठी. लाल मातीतली कुस्ती म्हणजे